हाय मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? चला मी आज तुम्हाला गावाकडे घेऊन जाते, माझ्या गावाकडे. हे माझं गाव आहे इकडे, पण माझे मी शेतात बाजरी पेरलेली आहे पहा. आणि ही बाजरी किती सुंदर आलेली आहे पहा. आणि ही बाजरी हवा डोंगर दरीत माझं गाव आहे पहा. किती सुंदर दिसते गाव माझं, म्हणजे शेती माझी सगळी संपूर्ण ती. मी आज त्या बाजरीचा तुम्हाला हुरडा बनवून दाखवणार आहे. गावरान मेवा म्हणतात त्याला, ते दाखवणार आहे पहा. किती सुंदर बाजरी आहे, आता ही बाजरी मी तोडणार आहे. हा गावरान मेवा खूप सुंदर लागतो आणि खायला एवढा टेस्टी असतो. कधी पण भेटत नाही आहे, कुठं पण भेटत नाही आहे, गावाकडेच भेटतो. सीझन टाईप भेटतो आणि गावाकडे करतात ही लोक, पार्टी करतात मोठी, म्हणजे हुरडा पार्टी म्हणून करतात लोक. मजा करतो आम्ही, गेलो का गावी हुरडा पार्टी करतो आणि ती खायला एवढी टेस्टी असतं. ते त्याच्या करायची पा ते, आणि त्याच्यावर मीठ टाकायचं आणि लिंबू पिळायचं. लिंबू पिळतं कोणी नाही पिळत कोणी, पण ते एवढी टेस्टी लागतं ते. हे बघा दाणे बघा, भरलेले गच्च दाणे आहेत ते बाजरीचे. एवढी सुंदर बाजरी इकडे माझं गाव आहे हे संपूर्ण पहा. किती सुंदर भरगच्च बाजरी आहे, गार वारा एकदम सुटला आहे मस्त. हो कसं दिसतंय, निसर्ग एवढा सुंदर दिसतोय बघा. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे बाजरीचा हुरडा बनून. हे कुठे पण नाही भेटत असं, गावाकडेच भेटतं. मस्त असतं ते, एवढं टेस्टी लागतं खायला ना. हे दोन तीन प्रकार होता त्याचे, बाजरीचा पण होतो, गव्हाचा पण होतो हुरडा, आणि हरभऱ्याचा पण होतो हुरडा. म्हणजे हुरडा नाही, हरभरे भाजतात असे चणे. गहू बाजरी ज्वारी हे होतंच ह्याचा, एवढा टेस्टी लागतो. तुम्ही कधी पण गावाकडे गेला तर मिस करून पहा, जरूर करून पहा. कणस तोडून घ्यायची संपूर्ण, म्हणजे संपूर्ण आपल्याला हवी तेवढीच तोडायची पहा. कशी तोडायची ती तोडून घ्यायची, लांब लांब जरा दांडे असन असे, आणि मग ते मस्तपैकी न्यायची तोडून सगळी कणस. अहो हे ना खूप छान असतं, म्हणजे असं खूप भारी लागतं ते खायला बी, एवढं सुंदर लागतं ना. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझी रेसिपीला पहा तुम्ही पण, आणि कमेंट पण द्या. हे बघा कणस मी तोडलेली आहेत आता, आणि आता घेऊन जाऊया आपण. सगळी कणस माझी तोडून झालेली आहे पाहिजे तेवढे, आता जाऊया घरी घेऊन. आणि पहा तुम्ही आता कसा कसा बनवते मी हुरडा. सोप्पा पद्धतीने बनवते, सोप्पं आहे, पटापट होतो, टाईम पण लागत नाही. बघा मी अंगणात आमच्या टाकलेली आहे ओट्यावर कणस. आता मी ही कण बघा किती भरगच्च कणसं दिसतात, किती सुंदर मोत्याचे दाणे जसे अशी कणसं दिसतात ती, केवढी छान वाटतात का नाही. तर मी आमच्याकडे पुरेने एवढाच तोडलेला आहे, म्हणजे सर्वांना. आता बरेच जण आहेत आम्ही गावाला आलेलो आहे. मी असं चुलीत धरायचं हे कणीस, असं चुलीत धरायचं आणि फिरवून घ्यायचं, असं फिरवत राहायचं सारखं. त्याला दांडे लांब पकड, त्याच्याकरताच लांब दांडे लागतात, फिरवत राहायचं. मग त्याच्या लाह्या बनतात कणसालाच आतमध्ये, ओले दाणे एवढं भारी टेस्टी लागतं ते. लाया बनतात, त्याचा आवाज येतो फटफट फटफट असा, पटापट होतात, त्याला टाईम लागत नाही. फटाफट फटाफट फिरवत राहायचं आणि मग ते लाह्या बनतात त्याच्या, एवढ्या सुंदर लाह्या बनतात पहा. दिसतं आहे तुम्हाला लाह्या बनत आलेल्या आहेत अशा. सगळं फिरवत राहायचं सारखं, असं चुलीवर धरायचं, असं फिरवत 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 घ्यायचं. कधी खाल्लं म्हणजे कसं जुन्या काळापासून आलेलं आहे, नंतर का घेतल्यानंतर हे सूप घ्यायचं, सूपात असं कपडा घेऊन चोळायचं. ते कसं गरम असतं ना, मग हाताला गरम वाफ लागणार ना, म्हणून कपड्यावर चोळायचं, असं चोळत जायचं, असं फटाफट निघतं, टाईम लागत नाही त्याला. भाजलेलं असलं ना फटाफट फटाफट निघून जातं ते. फक्त ते फिरवत राहा म्हणजे असं करत राहायचं बघ, लगेच निघतं. 2 मिनिटात कणीस मोकळं होतं, छान लागतं ते. आणि एकदम पहा असं करतानाच तोंडाला पाणी सुटले माझ्या बघा, एवढं टेस्टी, वेगळा टेस्ट आहे. मी आगळीवेगळी काही रेसिपी दाखवत राहते तुम्हा लोकांना. तुम्ही मला सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा, कमेंट देत जा, वेगळं काहीतरी दाखवत असते तुम्हा लोकांना मी. हे पहा थोडंसं काढलं आहे मी आता, त्याचं दाखवते मग संपूर्ण काढल्यावर दाखवते परत. हे पहा किती सुंदर दिसते पहा, भारी वाटते का नाही एकदम. तुम्ही खाऊन बघा एकदा, खाल्लं ना तर म्हणसन कायतरी आहे हे, खूप छान लागतं बघा. तर मी प्लेटमध्ये थोडंसं काढलं आहे, खाऊन बघा गावरान मेवा.
म्हणतात त्याला, हुरडा पार्टी, हुरडा हुरडा म्हणतात त्याला।